नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात, तर पहिल्याच दिवशीचं मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. तर सगळ्यात पहिलं तर उठल्यानंतर इथं आता मी फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला माझा, आणि त्याच्यानंतर बाळासाठी पहिल्यांदा गुट्टी बनवते मी. आणि शक्यतो आता मी थंडी आहे तर त्यामुळे लवकर उठत नाही आहे. कधी 8-8:30 उठते, कधी विही वगैरे लवकर उठली तर लवकर उठते, नाही तर 8-8:30 उठून मग उठलं की पहिलं चहा घेऊन बाळाला आधी गुट्टी बनवून घेते. तर सकाळी सकाळी गुट्टी घातल्यानंतर बाळाला ती अशी मानवते असं आई म्हणते, त्यामुळे सकाळी सकाळी लवकरच तिला गुट्टू घालते. आणि आता दूध पण थोडं कमी आहे, त्यामुळे मग संध्याकाळी पण थोडंसं घालते. तर दोन टायमिंगला अशी सकाळी आणि संध्याकाळी बाळाला गुट्टी घालते. तर पहिलंही गुट्टी वगैरे झाल्यानंतर मग माझ्या आंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलं मी. आणि आज थोडंसं वेगळं मग पराठ्यासाठी पीठ मळलं. तर आता हे इकडं आई वहिनी पराठे बनवत होती आणि इकडं आई ताकामधलं लोणी काढत होती. तर हे दोघं असे साईडला बसलेले शेजारी तिथं. तर 8-10 दिवसाचं दूध असेल तर म्हणजे ताक पण भरपूर निघतं आणि दुधाची साई असते जास्त, त्यामुळं ताक भरपूर निघतं. तर हे लोणी थोडंसं कमीच निघलं आहे, कारण दिवसाला 2-2.5 लिटर घरी दूध लागतं, तर त्याच्या मानाने हे लोणी खूपच कमी निघलं. नाहीतर एकाच वेळी 1/2 किलो असं तूप होतं बरोबर, पण यावेळी थोडंसं कमीच पडले. तर इकडं आता लोणी चालू होतं आणि सोबत पराठे पण होते, तर छानसे असे बटर पराठे केले. सकाळचं जेवण वगैरे झालं आमचं, आणि जेवण झाल्यानंतर मग कपडे धुवून घेतले. तर माझं काम असतं थोडंसं कपडे सुकट टाकायचं, तर ते करते मी, कारण 2-4 दिवस झालं तब्येत ठीक नव्हती म्हणून मी काहीच करत नव्हते. आणि आज पण थोडंसं नरस वाटतं आहे, आता बघू आता पुढे काय होते. तर आता जेवण पण झालं आहे आमचं आणि मग आता कपडे धुवून घेतले. तर कपडे आज खूप सारे होते, कारण मी साड्या वगैरे पण भरपूर, माझ्या जेवढ्या साड्या होत्या तर तेवढ्या सगळ्या धुवून अशा सुकवून ठेवल्यात, कारण नंतर ऐन टायमिंगला जायच्या आधी गडबड नको म्हणून. आणि रेग्युलरचे कपडे तर एवढेच असतात, मी तर दाखवलेत याआधी. तर असे 3-4 लाईन भरतात लहान बाळांचे कपडे असतात. आणि आज जास्त कपडे होते तर मम्मी अशी शेजारी पण तिकडं टाकायला गेलेली. तर त्याच्यानंतर मग थोडंसं कपडे वगैरे झाले तर इकडं बाळाला आत्या घेऊन बसलेली खेळत, आणि इकडं दादा विही बाहेर खेळत होते अंगणात, आणि मम्मी पण बाहेर शेजारीच बसलेली, कारण दळण जस्टच केलेलं त्यांनी. तर शक्यतो दुपारनंतर आम्ही बाहेरच बसलेलो असतो असं गप्पा मारत वगैरे. तर आता संध्याकाळचं टायमिंग झालं आहे, 4-5 वाजलेत. थोडंसं आता आराम करून झाला आहे माझा. तर आता जे माझ्या साड्या धुवून ठेवलेल्या टाकलेल्या होत्या सकाळी, तर ते आता एक एक करून लागलीच इथंच व्यवस्थित घडी करून ठेवते. म्हणजे आतमध्ये जाऊन पण घडी करावे लागतात, तर बाहेरच एकदम सगळ्या घड्या करून मी डायरेक्ट बॅग भरून टाकणार आहे माझी आजच. तर आता थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये शक्यतो आपले जेवढे पण कपडे तर ते एक वेळ आधी थंडीच्या आधीच ॲक्च्युली धुवायचे असतात, पण आता मला वेळ नव्हता त्यामुळं मग मी आत्ता धुवून घेतले सगळे, कारण मी तर धुवू शकत नाही सध्या. तर त्यामुळं आईकडनं धुवून घेतले आज. पण जेवढे कपडे आपण वापरतो, जे शक्यतो जास्त वापरत नाही आहेत, तर ते कपडे असे थंडीच्या आधी धुवून असे पूर्ण सुकून व्यवस्थित छान ठेवायचे, म्हणजे कपडे जास्त खराब होत नाहीत. तर मग ते कपडे झाल्यानंतर जे रेग्युलरचे कपडे होते तर तेही मी आत्ता इथं बाहेरच घड्या करून आतमध्ये घेऊन जाते. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, जास्त काही नाही इथून पुढं बनवला, कारण माझी तब्येत परत आणि बिघडली. तर आज पहिल्याच नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये जावं लागते मला. तर आता वर्ष कसं जाते काय माहीत, आज खूप काही ठरवलेलं पण काहीच नाही करता आलं. पण ठीक आहे, आज ब्लॉग तर बनवला. तर तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.